हाय फ्रेंड्स, रजक्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण गौरी गणपती स्पेशल उलनचे विणकाम पाहत आहोत. त्याचे काही इथे विणकाम केलेले आहे मी इथे, सुंदर आणि सुरेख असे. गौरी आणि गणपती पुढे डेकोरेशनसाठी खूप छान आणि सुंदर दिसेल. त्याचबरोबर हे विणकाम तुम्हाला गिफ्ट म्हणून सुद्धा इतरांना देता येईल, अशा प्रकारचे विणकाम करून स्वतः घरच्या घरी हाताने केलेले विणकाम. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. हे पहा, इथे मी कृष्ण आणि राधा केलेली आहे उलनची. डोक्यावर टोप, टोपात मोरपीस, अशा प्रकारचा हा सुंदर आणि सुरेख असा कपाळावर गंध, हातामध्ये बासरी, कृष्णासोबत आपण राधा पण केलेली आहे इथे. पण घुंगट घातलेली राधा आहे. हे राधा कृष्ण झाले. हे सर्व विणकाम मी इथे बाहुलीवर केलेले आहे. हे आपण इथे पाहत आहोत. आता महादेव, डोक्यावर जटा, कपाळावर इबित, हे पहा. आणि जटामधून गंगा वाहते ते पण इथे दाखवलेलं आहे मी. आणि कपाळावर तिसरा डोळा असतो तो पण दाखवलेला आहे. गळ्यात साप, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि हातामध्ये त्रिशूल. अशा प्रकारे सुंदर आणि सुरेख असा आपण बाहुलीवर महादेव विणलेला आहे. आणि खाली पहा महादेवाचे वस्त्र. आणि महादेवासोबत पार्वती करायची असेल तर तुम्ही राधा ज्याप्रमाणे विणलेली आहे त्याचप्रमाणे पार्वतीसुद्धा करू शकता. इथे मी केली नाही आहे. त्यानंतर सर्वाचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे गणपती अद्यमान, म्हणजे पहिला मान गणपतीचा असतो कुठेही. तर इथे मी गणपतीसुद्धा केलेला आहे. पहिले वंदन गणपतीला आपण म्हणतो त्याप्रमाणे. आपण कशाची पूजा असो, अर्चा असो किंवा सुरुवात असो नवीन गोष्टीची, तर आपण गणपतीची पूजा करून करत असतो. तर इथे मी गणपतीसुद्धा बाहुलीवर विणलेला आहे. सुंदर असा सुपाय एवढे कान, हत्तीसारखी सोंड, डोक्यावर फेट्या. त्यानंतर विठ्ठल आणि रखमाई हे सुद्धा बाहुलीवर विणलेले आहेत. हे पहा, कपाळावर टिळा, डोक्यावर टोप, कानामध्ये मासे, गळ्यात माळा, अशा प्रकारे हा आपला विठ्ठल कमरेवर हात देऊन उभा आहे. हे पहा, कमरेवर हात देऊन उभा आहे. गळ्यामध्ये माळा आणि विटेवरी उभा, अशा प्रकारे आपला विठ्ठल बाहुलीवर विणलेला आहे इथे. तुम्हीसुद्धा हे सर्व उलनचे विणकाम आवडले असेल किंवा पाहायचे असेल तर यूट्यूब चॅनलला सरोजा क्रिएशन असे सर्च करा, हे तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. हे पहा, ही रखमाई केलेली आहे. डोक्यावर टोप, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, कानात मासा, कमरेवर हात, हातात हिरव्या बांगड्या आणि अंगावर सुंदर आणि सुरेख अशी साडी. हे आपली विठ्ठल रुक्माई उलनपासून केलेली आहे मी ते. आणि ही इथे कमळात बसलेली एक बाहुली केलेली आहे. हिला आपण लक्ष्मीसुद्धा म्हणू शकता कारण हे फुलामध्ये बसलेली दिसत आहे. पहा, लक्ष्मी माता. अशा प्रकारे मी सर्व बाहुलीवरचे विणकाम दाखवले आहे तुम्हाला. हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला सरोजा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, तर तुम्ही सर्च करून पहा. सुरेख आणि सुंदर असे सर्व देव मी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अशा प्रकारचे राधा कृष्ण महादेव पार्वती हे पा राधा कृष्ण आता गोकुळाष्टमी जवळ येत आहे त्यासाठी राधा कृष्णाबरोबरच इथं मी दहीहंडीसुद्धा केलेली आहे उलंचीच उलंची हंडी आणि त्याच्यामध्ये बासरी हे अशा प्रकारचे उलंचे विणकाम केलेले आहे. हे सर्व विणकाम पाहण्यासाठी सरोजा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की भेट द्या. असेच नवनवीन वेगवेगळे उलनचे विणकाम व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सरोजा क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.